विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काय करणार आहे की सुपरपोजिशन ऑफ वेव या टॉपिकसाठी बोर्डची प्रिपरेशन करणार आहे. मी तुम्हाला सांगू का, तसं सीडला पण तीन क्वेश्चन्स तरी असतात मिनिमम याच्यावरती, बरं का. कधी वाटलं तरी दोन क्वेश्चन येतील, कधी कधी चार सुद्धा येऊ शकतात, पण तीन तर येणार. मेन पॉईंट काय की थिअरीमध्ये हा टॉपिक सात मार्काला आहे, सात मार्काला आहे, पण तुम्हाला क्वेश्चन्स कुठले करायचे आहेत हे चारच क्वेश्चन्स करायचे तुम्हाला, हे लक्षात घ्या. ओके, पहिला काय फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव. ओके, मग तुम्हाला माहिती आहे की वाय वन त्याचा एक फॉर्म्युला असणार आहे, वाय टू त्याचा फॉर्म्युला असणार आहे, पुन्हा रिझल्टंट वाय वन प्लस वाय टू, पुन्हा साईन सी प्लस साईन डी. मी थोडंसं एक्सप्लेन करणार आहे, बरं का. आता 2013 पासूनचे क्वेश्चन पेपर बघायचे पी वाय क्यूज, दरवर्षी 100% हा क्वेश्चन आहे. बरं, दरवर्षी थेअरी नाही आली, थेअरी नाही आला तर न्यूमेरिकल आहे त्या फॉर्म्युलावरती, त्यामुळे तो करावाच लागेल. दुसरी गोष्ट स्ट्रिंग. आता व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगमध्ये ना लॉज ऑफ स्ट्रिंग आहे, लक्षात घ्या. आता स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय आहे, एन इक्वल्स टू वन अपॉन ट्वाईस एल अंडर रूट टी अपॉन एम. मग तिथं लॉ ऑफ लेंथ आहे, त्याच्यावर हे दोघं कॉन्स्टंट, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी एम कॉन्स्टंट, लॉ ऑफ टेन्शन त्याच्यावर हे दोघं कॉन्स्टंट, बरोबर ना. मग तुम्हाला हे लॉज करायचे आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फर्स्ट ओवरटोन, सेकंड ओवरटोनच्या फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट करण्यासाठी डायग्राम पण आहेत, ती पण विचारले परीक्षेत एकदा. ओके, आता ते झालं की पाईप, मग पाईप ओपनसाठी ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात आणि पाईप क्लोज असेल तर ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतं. चार प्रश्न करा आणि कुठलाही बोर्डचा पेपर काढून बघा, तुम्हाला हेच क्वेश्चन भेटतील. एक काम करूया का, या वर्षीचे प्रिलिम बघा, तुम्हाला प्रिलिमचे पेपर बघा, तुम्हाला हेच चार प्रश्न दिसतील, हे लक्षात घ्या. ओके, आता एक काम करूया, पहिल्यांदा मी काय सांगतोय ते लक्ष द्या की समजा मी पाईप क्लोजसाठी विचार करतोय. आता मी तुम्हाला एक्सप्रेशन एक्सप्लेन करणार आहे, जरा समजून घ्या. बघा की जिथं क्लोज पार्ट आहे तिथं नोड तयार होणार, बरोबर आहे, आणि जो ओपन आहे तिथं अँटी नोड. सुरुवातीला आपण एंड करेक्शनचा विचार करणारच नाही आहे, बरं का. ही आहे लेंथ पाईपचे. आता समजून घ्या मी काय म्हणतोय, बघा की जेव्हा क्रेस्ट आणि ट्रफ तेव्हा ही एक वेवलेंथ असते, बरोबर आहे. आता स्टेशनरी वेव्ज हे असे असणार आहे. ओके, तुम्ही ऑब्झर्व करा, हा नोड आहे आणि या ठिकाणी अँटी नोड आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे ना ह्याला जर मी लूप असं म्हणलं तर त्याचा अर्धा पार्ट आहे तो. म्हणजे मला सांगा, एक लूप म्हणजे लॅमडा बाय टू येणार, कारण हे दोन लूप म्हणजे लॅमडा, एक लूप म्हणजे काय येणार लॅमडा बाय टू, मग त्याचा अर्धा म्हणजे काय येणार इथं लॅमडा बाय फोर येणार. ओके, मग मला लॅमडाची व्हॅल्यू काय मिळाली, फोर एल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की व्ही इक्वल्स टू एन लॅमडा असतं, मग एन म्हणजे काय येणार व्ही अपॉन लॅमडा, मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येणार व्ही अपॉन फोर एल. हा फॉर्म्युला पाठ करायचा तुम्हाला. न्यूमेरिकलसाठी जर एंड करेक्शन असेल, म्हणजे इनर डायमीटर दिले असेल, एंड करेक्शन घ्यायचे असेल तर एल प्लस ई घ्यावे लागतं, हे लक्षात घ्या. पण आता होतं आहे काय की हे झालं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आता नेक्स्ट मोडमध्ये काय होतं समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो डायग्राम काढण्यासाठी आयडिया काय, एक नोड आहे एक अँटी नोड आहे, आता दोन नोड आणि दोन अँटी नोड असणार आहेत, म्हणजे मी दोन नोड घेतो, ठीक आहे, ओके, आणि दोन अँटी नोड. हा बघा, इथं जेवढा पार्ट आहे ना त्याचा डबल पार्ट मला इथं घ्यायचा आहे, कारण आपली वेव अशी येणार आहे, बरोबर ना. ह्या वेव्ज काढणं जरा कठीण आहे, बरं का. आता विचार करा, एक अर्ध लूप म्हणजे लॅमडा बाय फोर, मग लॅमडा बाय फोर परत लॅमडा बाय फोर परत लॅमडा बाय फोर, म्हणजे थ्री लॅमडा बाय फोर, लेंथची व्हॅल्यू थ्री लॅमडा वन बाय फोर लिहा, आणि वेवलेंथ वेगळी असणार, वेवलेंथ चेंज होणार आहे. मग इथं लॅमडा वनची व्हॅल्यू करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे, फोर एल अपॉन थ्री म्हणजे लॅमडा वन. मग एन वन फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओवरटोन काढायचं असेल तर व्ही अपॉन लॅमडा वन. आता लॅमडा वनची व्हॅल्यू कोण आहे, फोर एल अपॉन थ्री, अपॉन थ्री इथं जाऊ दे. मग एन वनची व्हॅल्यू थ्री एन आली. आता इथं मला ना सांगायचं आहे काय, बघा एन वन आहे म्हणजे फर्स्ट ओवरटोन, ओके, थ्राईस एन लिहिलं आहे थर्ड हार्मोनिक्स, सेकंड मोड आहे, सेकंड मोड, फर्स्ट ओवरटोन म्हणजे हा फर्स्ट मोड, हा सेकंड मोड आहे, म्हणजे किती किचकट होते ना, समजून घ्या. एन वन ओवरटोन, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जेवढा मल्टिपल आहे त्याला हार्मोनिक्स म्हणूया आपण, हे लक्षात घ्या. आता तिसरी डायग्राम काढत नाही मी पाईपसाठी, पण काय येणार आहे सांगा बघू, एक नोड एक अँटी नोड, दोन नोड दोन अँटी नोड, आता तीन नोड आणि तीन काय येणार आहेत अँटी नोड, आणि त्यामुळं जसं लॅमडा वन बाय फोर थ्री लॅमडा तसं फाईव्ह लॅमडा टू बाय फोर मिळणार. मग हे झालं पाईप क्लोजसाठी, लक्षात घ्या. आता होतं काय की जर पाईप ओपन असेल, बघा पाईप ओपन असेल तर एक नोड
आणि दोन अँटीनोड होणार. मग लेंथची व्हॅल्यू बघा, एक तर लॅम्डा बाय 4, परत लॅम्डा बाय 4, मग एक लूप तयार होतं लॅम्डा बाय 2. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे व्ही अपॉन लॅम्डा, लॅम्डाची व्हॅल्यू ट्वाईस एल. आता एक डोक्यात तुमच्या येते का बघा, पाईप ओपन आहे ट्वाईस एल, मग अशी पाईप क्लोज होती 4L. मग मला सांगा, पाईप ओपनसाठी ट्वाईस एल, पाईप क्लोज असेल तर 4L. जास्त व्हॅल्यू कोणाची आहे ओपनसाठी? समजा इक्वल लेंथच्या पाईप असतील, क्लोजची फ्रिक्वेन्सी समजा 100 असेल तर याची 200 येणार, डबल होणार. बघा ना, याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते मॅच होत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सीटसाठी लागेल, पण बोर्डसाठी काय नाही. तुम्हाला 3 डायग्राम काढायचे आहेत, म्हणजे बघा आलं का तुम्हाला. आता समजून घ्या, पाईप ओपन आहे, आता फर्स्ट ओव्हरटोन पाहिजे मला. मग मी काय करणार की 2 नोड आणि 3 अँटी नोड येणार बरोबर. बघा हा इकडे एक अँटी नोड, 1, 2 आणि 3. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, लॅम्बडा बाय हे दोघं मिळून लॅम्बडा बाय 2, हे परत लॅम्बडा बाय 2, म्हणजे लॅम्बडाचं आहे इथं, म्हणजे इथं लॅम्बडा 1 आहे. मग बघा, मग एन 1 म्हणजे व्ही अपॉन लॅम्बडा 1 म्हणजे एल. चला याला मी 2 ने मल्टिप्लाय करून 2 ने डिवाइड केलं की मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनला सेकंड हार्मोनिक्स आहे, सेकंड ओव्हरटोनला थर्ड येणार आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी सगळेच हार्मोनिक्स प्रेझेंट असणार. पण मग अशी बघितलं का, ट्वाईस एन नव्हतं आलं, मग या केसमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असणार आहेत. कुठं? पाईप क्लोजला. आणि पाईप ओपन असेल तर ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. माझ्यावर विश्वास ठेवा, ओके. मी सांगितलेलेच प्रश्न करा, हे 4 पहिल्यांदा, पण ते सोडून क्वेश्चन बँक आहे बाळांनो. क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला कुठले क्वेश्चन दिसतील, मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनर वेव करायचे, करायचे प्रश्न लक्षात घ्या, पण पहिल्यांदा फोकस याच्यावरती. आणि तुम्ही काढा पेपर कुठलाही प्रिलिमचा, तुम्हाला पाईप ओपन, पाईप क्लोज, नाही तर स्ट्रिंग. आता स्ट्रिंगमध्ये काय होतं बघा, की हा फंडामेंटल मोड आहे, पहिला मोड आहे, ठीक आहे. स्ट्रिंगची लेंथ काय लिहिलं वाचा मी, लॅम्बडा बाय 2. का लिहिलं लॅम्बडा बाय 2? कारण एक लूप आहे, बरोबर आहे. आता फर्स्ट ओव्हरटोनला काय होणार माहिती आहे का, की दोन लूप तयार होणार. दोन लूप म्हणजे लॅम्बडा, म्हणजे मी इथं काय लिहितो बघा, लेंथ तेवढीच आहे पण लॅम्बडा 1 लिहिणार मी, ओके. थर्डला काय लिहिणार बघा, लक्षात घ्या, थर्ड मोडला, म्हणजे बघा हा फर्स्ट ओव्हरटोन आहे, हा सेकंड ओव्हरटोन, 3 लूप आहेत, ओके. 3 म्हणजे तुम्हाला सांगू का, तेवढेच अँटी नोड आहेत. तुम्हाला सीईटीत कसा क्वेश्चन आला होता माहिती आहे का, की त्यांनी असं दिलं होतं, नंबर ऑफ अँटी नोड्स दिले होते आणि लेंथ दिली होती आणि वेव्हलेंथ विचारले होते. आता समजा त्यांनी 5 अँटी नोड दिलेत, किती? 5. तर सांगू का, 5 लूप तयार होणार. समजून घ्या, 1, 2, 3, 4 आणि 5. एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2 असतं, मग 5 लूप म्हणजे 5 लॅम्बडा बाय 2. बरोबर दिलेल्या लेंथला कम्पेअर करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि तुम्हाला त्याच्यावरून वेव्हलेंथ फाइंड आउट करता येऊ शकते. आता म्हणजे पाईप ओपन, पाईप क्लोज आणि हे स्ट्रिंग, ठीक आहे, लॉज ऑफ स्ट्रिंग. पण सगळ्यात महत्त्वाचं फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव ना. आता मी तो पुस्तकात जर बघितलं तर असं आहे बघा टायटल, ओके, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग, डिराइव इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. आणि स्ट्रिंगच्या बाबतीत पुढं क्वेश्चन आहेत लक्षात घ्या, पुढं, ओके, थांबा, ओके. व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन अ स्ट्रिंग, म्हणजे गोंधळ नको, मला स्टेशनरी वेवचं इक्वेशन तयार करायचं आहे. मग मला काय माहिती आहे का, आपल्याला Y1 ची व्हॅल्यू असेल a साईन 2πnt, 2π समजा कॉमन काढलं तर आत nt मायनस x अपॉन लॅम्बडा, बरोबर आहे. आणि Y2 ची व्हॅल्यू पुन्हा a साईन 2πnt आणि प्लस x अपॉन लॅम्बडा. आता मला रिझल्टंट हवा असेल तर मी बाळांनो Y2 प्लस Y1 लिहितो जुन्या पुस्तकाप्रमाणे. इथं लिहिलं आहे Y1 मायनस Y2, पण मी Y2 प्लस Y1 लिहितो. मला पॉझिटिव्ह आहे ते अगोदर घ्यायचं आहे, निगेटिव्ह नंतर. जनरली ना मुलांना जेव्हा विचारतो ना, चला हे लिहा समोरासमोर आणि कॉमन काय निघतंय, तर काय सांगतात माहिती आहे का, ए कॉमन निघतंय, साईन कॉमन निघतंय, 2π कॉमन निघतंय, nt सगळंच कॉमन निघतंय. नाही, साईनच्या पुढं हा अँगल आहे, ओके, हा अँगल आहे आणि इथं मायनस आणि इथं कोण आहे प्लस, त्यामुळं त्या वेगळ्या. साईन θ1 आहे, हे साईन θ2 आहे, कॉमन नाही निघणार, फक्त ए कॉमन निघणार. मग जेव्हा तुम्ही फक्त ए कॉमन काढल्यानंतर शिल्लक काय राहिलं, साईन 2πnt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस साईन 2πnt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. आता मी तुम्हाला सांगू का, ज्यांचं मॅथ्स नाही आहे ना, त्यांना इथं फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागेल, साईन c प्लस साईन d चा फॉर्म्युला वापरायचा आहे.
ओके आता फॉर्म्युला खरं म्हणजे लिहून द्यायची गरज नाही तुम्हाला आला पाहिजे साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आहे टू साइन सी प्लस डी अपॉन टू कॉस सी मायनस डी अपॉन टू म्हणजे जर मी इथं लिहिलं की टू साइन मला याची आणि याची ॲडिशन करून टू ने डिवाइड करावं लागेल आता डोकं वापरा याची आणि याची ॲडिशन करताना प्लस एक्स बाय लॅमडाला मायनस एक्स बाय लॅमडा कॅन्सल होणार ओके कॅन्सल होणार आणि टू पाय एन टी आणि टू पाय एन टीचे ॲडिशन फोर पाय एन टी होणार पण त्याला टू न डिवाइड केल्यावर परत मला टू पाय मिळणार पण ॲक्च्युली सांगू का समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतोय ते बघा लक्ष द्या इथं फ्रिक्वेन्सीज इक्वल आहेत बरं का लक्षात घ्या आता काही ठिकाणी एन वन प्लस एन टू असेल तर ते वेगळं आलं असतं म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये एन वन आणि एन टू होतं समजा मग तिथं मला एन वन प्लस एन टू अपॉन टूला एन मानावं लागलं असतं पण इथं काय प्रॉब्लेमच नाही आहे इथं टू पाय एन टी म्हणजे साईन सी प्लस डी अपॉन टू झालं आता कॉस सी मायनस डी करताना एन टीला एन टी कॅन्सल होणार पण हे प्लस पण मायनसमुळे हे प्लस होणार आणि एक्स लॅमडा नेक्स्ट लॅमडा टू एक्स अपॉन लॅमडा पण टू पाय आणि ते पुन्हा म्हणजे फोर पाय एक्स अपॉन लॅमडा टू ने डिवाइड केलं तर तिथं सुद्धा टू पाय एक्स अपॉन लॅमडा आता मी तुम्हाला हिंट काय देतो हे पूर्ण सॉल्व देणार नाही तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या आणि नेक्स्ट लेक्चर जे उद्या तुम्हाला मिळणार आहे या टॉपिकचेच ना फॉर्म्युले आपण एकदा पाठ करून घेऊ ओके आता समजून घ्या साईनची टर्म सोडली तर बाकीची सगळी ही ॲम्प्लिट्यूड आहे मग मी असं लिहू शकतो की ए साईन टू पाय एन टी मग हेच तुमचं एक्सप्रेशन आहे पण बाळानं तुम्हाला सांगू का ह्याच्यात आणखीन क्वेश्चन कसं येईल हाच क्वेश्चन बऱ्याच वेळा आला आहे पण असं पण आहेत की नोड आणि अँटी नोड त्यांच्यामधलं डिस्टन्स विचारतील नोड टू नोड लॅमडा बाय टू अँटी नोड टू अँटी नोड लॅमडा बाय टू हे एवढंच असतं हे तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून सुद्धा येईल मग आता मी काय करतोय तुम्हाला मी टार्गेट देतोय फक्त ओके म्हणजे संध्याकाळचं हे लेक्चर मिळालं आहे तुम्हाला टार्गेट मिळालं आहे की हा टॉपिक फिनिश करायचा आहे सात मार्कासाठी आपल्याला आज थेरी पार्ट आत्ता कव्हर करूया आत्ताच 10-11 वाजेपर्यंत म्हणूया आपण आणि उद्या सकाळच्या स्ट्रॅटेजीच्या मी तुम्हाला न्यूमेरिकल वाटलं थोडेफार एक्सप्लेन करेन फॉर्म्युले एक्सप्लेन करेन जेणेकरून तुम्हाला 7-7 मार्क मिळवायचे आहेत शेवटी हिंट असेल क्वेश्चन बँक मात्र परफेक्ट करा ठीक आहे मग करा अभ्यास मी तर शिकवलेलं नाही आहे मी अगोदर सांगतो बघा हे ॲक्च्युली अगोदर सांगायला पाहिजे होतं मी तुम्हाला फक्त हिंट दिलेले आहेत हे आपल्याला करायचं आहे मग बेस्ट ऑफ लक धन्यवाद